यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे वरळीतील दोन तरुण इराणमध्ये अडकले आहेत त्यासंदर्भातली। मायदेशी परतण्यासाठी या तरुणांनी पंतप्रधानांकडे मदत मागितली आहे। त्यासोबतच त्यांनी इराणमध्ये पाठवणाऱ्या एजंटवरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असलेले पाच भारतीय तरुण एका एजंट मार्फत इराणमध्ये गेले, मात्र इराणमध्ये त्यांना खोट्या ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक झाली आहे। यात मुंबईच्या अनिकेत येनपूर आणि मंदार वरळीकर याला अटक झाली आहे। दीड वर्षांच्या शिक्षेनंतर त्यांची सुटका सुद्धा झाली, पण इराणच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे कागदपत्र पासपोर्ट हे परत केलेच नाही आहेत। 18 महिन्यांपासून इराणमध्ये अडकलेले तरुण मायदेशी परतण्यासाठी धडपडत आहेत। त्यांचे कुटुंबीय वारंवार दिल्ली वाऱ्या करत आहेत, मात्र आश्वासनांशिवाय त्यांच्या हाती काहीच लागत नसल्याचं तरुणांचं म्हणणं आहे। यामुळे एका व्हिडिओच्या माध्यमातून तरुणांनी पंतप्रधानांजवळ मदत मागितली आहे। सात आठ दिवसांनी येतील असं वाटलं, म्हणून ते अथॉरिटीकडे गेले, आमचं CTC द्या आणि पासपोर्ट द्या। तर त्यांनी नाटक केलं, नाही ते ह्याच्याकडनं लेटर आणा, त्या कोर्टाचं हे आणा। आता तिकडे सगळं उर्ध्वन याच्यामध्ये आणल्यामुळे त्यांनी टाळाटाळ झाली, मग त्यांना तो डाऊट आला की हे झालं आणि ती टाळाटाळ चाललेली। त्याच्यामुळे आम्ही पुरी पाच फॅमिली, जे पाच इंडियन आहेत, आम्ही पुरे फॅमिलीवाल्यांनी आम्ही ठरवलं की इथे काहीतरी गडबड आहे। 15-15 दिवसांनी कधीतरी फोन करतो, नाही तर ते पण फोन येत नाही त्यांचा। आणि ते आला नाही, आम्हाला काही पत्ताच नाही, ते कुठे राहतात, कुठे राहतात, काय राहतात, काही आम्हाला पत्ता नाही आहे। त्यामुळे त्यांना फोन पण नाही करू शकत, आमच्याकडे नंबर पण नाही, त्यांना फोन पण नाही करू शकत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, मुंबईतले दोन तरुण या इराणमध्ये अडकलेले आहेत, परत मायदेशी आणण्यासाठी त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत, पंतप्रधानांजवळ त्यांनी मदत मागितलेली आहे। या घटनेसंदर्भात अधिक अपडेट्स काय आहेत? नक्की जर आपण बघितलं तर